तर आईला मी आज सासरी घेऊन चालले. इथे काहीतरी आहे असं मेघाचं सजेशन होत की काही नाही म्हणे, इट इज डी अल्कोहोलाइज, घ्या तुम्ही. गुड मॉर्निंग. खूप दिवसांनी ब्लॉग करते आहे. येस, आय गेस दिल्लीच्या ब्लॉग नंतर हा ब्लॉग येतोय. गडबड गडबड चालू होती त्यामुळे ब्लॉग करायला वेळ नाही जमला. यावेळेस मी चालली आहे लातूरला. येस, आणि खूप दिवस झाले लातूरकर मागे लागले होते. इकडे पण या, मराठवाड्यात या, मराठवाड्यात या, मग आता लातूरला चालली आहे. आणि तिथे कुकिंग वर्कशॉप आहे आणि काय काय धमाल आहे ते बघूयात. सो मंगेश आवरून ऑफिसला गेलेत, लवकर जातात ते 7 वाजता. मंथनचं अजून आवरायचं बाकी आहे, ते आता मंथनचं आवरणार आणि मग मी 15-20 मिनिटात निघेल. आणि मनस्वी काय करते ते बघूयात. आणि मनस्वी इथे पूजा करते. हाय मनस्वी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. रोज करतेस तू पूजा? आवडत काय? ठीक वाटत. ठीक वाटत, कूल. बाय. नाही आणि आता आम्ही निघालेलो आहोत. एक पिकअप केलेलं आहे. ही आहे माझी, कोण आहेस तू माझी? इकडे अमृता, इकडे आई. सो एक गोष्ट सांगायची राहिली की जरी मी पुण्यात जन्माला आले असेल, लहानपण माझं सगळं पुण्यात गेलं असतं, तरी नेटिव्ह प्लेस आजवळ माझं लातूर आहे. तर आईला मी आज सासरी घेऊन चालले. कसं वाटतंय सासूरवाडीला जाताना? आणि सासरी जायचं म्हणून आई साडी बिडी नेसून आलेली, पंजाबीच घेतला नाही. आणि आईला सासरी नेते आणि इकडे माझे वडील आहेत, त्यांना माहेरी नेते. कसं वाटतंय माहेरी जाताना? सो मला वाटतं ही माझी दुसरी व्हिजिट आहे गावी जायची. आणि ही मला प्रचंड त्रास देणार आहे. ही शाळा बुडवून आली आहे माझ्याबरोबर. सो टीचर हा ब्लॉग तुम्ही बघत असाल तर म्हणून मी अशी करते, काही आजारी बिजारी नसते, शाळा बुडवून येते आणि माझ्याशी खूप भांडते. आता ब्रेकफास्टसाठी ब्रेक घेतलेला आहे. आईने तिखटपुरी करून आणली, मी तिखटपुरी खाते. बाकीच्या मी घेतले काही नाही, तिखटपुरीची हा आवडते. तिखट मस्त अशी डीप करायची असते, खायची. लातूरमध्ये आलो आम्ही. आई बाबांना त्यांच्या घरी ड्रॉप केलं. इथे घर आहे आमचं आणि मला उद्याच्या वर्कशॉपची तयारी करायची आहे. आणि इथे काही ब्लॉगर्स आहेत लातूरमधले, युट्यूबर्स आहेत, त्यांच्याबरोबर आता मी बाहेर जाणार आहे खायला. पण थोडंसं आता फ्रेश होणार. सो पटकन रूम टूर दाखवते. सो ही आहे रूम. अमृता हाय. आणि आतमध्ये आणखी एक संगम घर जे इथे आहे, खूप जणांनी रेकमेंड केले होते. ही पद्धत आहे, प्रोसेस मी शूट केली आहे, दाखवते तुम्हाला. येस, तर आजचं फूड मी ट्राय करते. आणि इथे आहे मेघ.
मेघा तर त्याला नाव मेघा पवार. टिपिकल इंडियन गर्ल म्हणून नागपूरचं स्पेसिफिकली ट्रॅव्हलॉग करते. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, भरपूर कमेंट करा. आणि मी थोडस जोक करते बरं का, जर आवडला असेल तर लाईक करू शकता. पैसे टाकते ना संगम बे. आता सुंदरचा वडापाव ते पण हायली रेकमेंडेड होतं. मस्त हे आहे कंजगोलाई लातूरमध्ये. तेरा रस्ते इथे येऊन मिळतात म्हणजे पुण्यातला हत्ती चौक आपण याला म्हणू शकतो. फिरून फिरून हत्ती चौक इथे काहीतरी आहे असं मेघाचं सजेशन होत की काही नाही म्हणे, इट इज डीआर कोलाई घ्या तुम्ही. हे तिला सजेस्ट केलं. मी माझ्या पण चॅनल वरती दाखवलंय बरं का, व्यूअर्स म्हणजे नाही घ्यायचं मी सांगितलं होत. तुम्ही ट्राय करू शकता बरं का, जर म्हणजे तुम्हाला प्यायची इच्छा होत असेल करू शकता. झिरो पर्सेंट कोल नाहीच आहे ना मॅम. पाणीपुरी खायला आलं तर गोदावरी मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा.